नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात आपण करतोय आता या क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलाय. पाटील अवैध धंदे करणारे, 2 नंबरचे मंत्री आहेत. दादांनी कुणाकडून किती घेतले हे मी सिद्ध करतो असं शेट्टी म्हणालेत. त्यांनी माझ्याशी कोल्हापूरच्या बिंदू चौकात येऊन चर्चा करावी असं आव्हानही शेट्टींनी दिलं. आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. राजू शेट्टींनी त्यांच्या एका प्रचाराच्या सभेमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावरती गंभीर आरोप केला आहे. चंद्रकांत पाटील हे अवैध धंदे करणारे, 2 नंबरचे मंत्री आहेत असं त्यांनी म्हटलेले आणि त्याचबरोबर त्यांनी कोणाकडनं किती पैसे घेतले, त्यांनी कोणाकडनं किती घेतले हे मी सिद्ध करू शकतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आणि त्यांनी बिंदू चौकात येऊन माझ्याशी चर्चा करावी असं आव्हानही शेट्टींनी चंद्रकांत पाटील यांना दिलंय. कारण मी साखर कारखानदार राज्याबरोबर सेटलमेंट केली, मी माझं घर भरलं असा माझ्यावर त्यांनी आरोप केला. ते त्यांनी सिद्ध करून दाखवावं. ते राज्यातले 2 नंबरचे मंत्री आहेत. 2 नंबरचे म्हणजे अवैध धंदे करणारे मंत्री आहेत अशा अर्थानं मी त्याचा अर्थ घेतो. कारण कुठल्या आधारानं त्यांनी माझ्यावर आरोप केला? आता भारतीय जनता पक्षामध्ये 100-125 साखर सम्राट आहेत, म्हणजे त्यांच्या वळचणीला आले गेलेले आहेत सगळे. त्यातल्या एखाद्याला पकडून त्यांनी आणावं बिंदू चौकात, सांगावं की होय मी चळवळीच्या दरम्यान राजू शेट्टीचं तोंड बंद करण्यासाठी एवढे एवढे पैसे दिले, असे एखाद्या साखर सम्राटांनी सांगावं ना. ते घर भरलं म्हणजे नेमकं काय केलं? मंत्री होण्यापूर्वी जो माणूस लोकांच्याकडून पैसे उसने मागत होता, 5,000, 10,000, 50,000 उसने पैसे मागत होता, तो माणूस आता कुणीही अगदी गेला तर किती पैसे पाहिजेत अशी भाषा बोलतो. ही कुठला पैसा आला, कुठलं झाड लागलं पैशाचं, कुठली कशा प्रकारची शेती केली हेही कळून दे ना जरा. आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर आपल्यासोबत आहेत. संदीप, राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांवरती जो गंभीर आरोप केलेला आहे, काय माहिती याबद्दल? विशाल, अतिशय खरपूस असा समाचार चंद्रकांत पाटलांचा राजू शेट्टी यांनी घेतलाय असं म्हणावं लागेल. कारण 2 दिवसांपूर्वी जवळपास सेना भाजप युतीच्या उमेदवाराचा प्रचार होता, त्यावेळेला चंद्रकांत पाटील यांनी शिरोळ तालुक्यामधल्याच एका गावामध्ये राजू शेट्टींच्यावर ही सगळी टीका केली होती आणि त्या टीकेला सडेतोड असं उत्तर खासदार राजू शेट्टी यांनी दिलं आहे असं म्हणता येईल. खरं तर साखर कारखानदारांकडून आर्थिक त्यांच्या सोबत गणित जुळून राजू शेट्टींनी सेटलमेंट केली असा आरोप केला होता. त्यामुळे कोल्हापूरचा जो बिंदू चौक आहे ऐतिहासिक मानला जातो आणि या बिंदू चौकात येऊन चंद्रकांतदादांनी आपल्याशी चर्चा करावी असं एक खुलं आव्हान दिलेलं आहे राजू शेट्टी यांनी. आणि विशेष म्हणजे सेटलमेंट कशी केली ही देखील सिद्ध करावा असं म्हटलेलं आहे. जे राजू शेट्टींवर जो आरोप करण्यात आला होता तो त्यांनी डावलत तो नाकारत. महत्वाचं म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील आरोप केले आहेत विशाल, त्यामध्ये अगदी एखाद्या अभियंत्याकडून चंद्रकांतदादांनी किती पैसे घेतले किंवा ठेकेदाराकडून किती घेतले याचे आपल्याकडे सगळे पुरावे असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे एकीकडे सगळ्या इतर नेत्यांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळते, मात्र कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा जर विचार केला तर मात्र सध्या इथं राजू शेट्टी विरोधात चंद्रकांत पाटील असा एक वेगळा सामना बघायला मिळतोय. आणि राजू शेट्टींच्या या सगळ्या टीकेवर आता नेमकं चंद्रकांत पाटील कशा पद्धतीनं उत्तर देतात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे. विशाल, बघूयात आता चंद्रकांत पाटील राजू शेट्टींच्या या टीकेवरती काय उत्तर देत आहेत.